चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या आणि मनापासून प्रार्थना बाळा खूप भाग्यशाली आहेस की तू हा संदेश आज ऐकत आहेस हा संदेश तू मनापासून शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी इच्छा आहे कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये नवीन प्रकाश निर्माण होणार आहे नवीन वाटचालीसाठी तुम्हाला दिशा मिळणार आहे मार्ग मिळणार आहेत म्हणून तू शेवटपर्यंत हा संदेश ऐक बाळा मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही बाळा जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे इथून पुढे ते चांगलेच होणार आहे फक्त तू कधीही डगमगू नकोस तू कधी कोणाचे वाईट करू नकोस कधी कोणाबद्दल वाईट चिंतू नको कारण तुला मागितल्यापेक्षाही खूप काही जास्त मिळणार आहे बाळा फक्त तू त्यासाठी तयार राहा आमचा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे तुझी व्यथा तुझी दुःख तुझी चिंता तुझी काळजी सर्व काही माझ्यापर्यंत पोचले आहे त्यामुळे बाळा तू निश्चिंत राहा भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत जे काही तुझ्या आयुष्याला मिळणार आहे ते खूपच मौल्यवान आहे प्रत्येक गोष्टीची तुला आता इथून पुढे किंमत कळणार आहे कारण बाळा माणसाला सहज सगळ्या गोष्टी भेटल्या तर त्या गोष्टीची त्याला किंमत राहत नाही एखादी गोष्ट त्याला अमूल्य मिळते तेव्हा त्याची किंमत त्याला कळते स्वामी भक्तानो स्वामींनी आपल्याला खूपच चांगला मार्ग दाखवला आहे आता त्या मार्गावर आपण प्रामाणिकपणे चालायचे आहे की नाही हे सर्वस्वी आपल्या हाता हातामध्ये आहे पण स्वामींवरती विश्वास ठेवून आपण प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकत गेलो तर आपल्याला असे काहीच नाही स्वामी म्हणतात जे तुमचे ध्येय आहे जी तुमची स्वप्ने आहेत ते पूर्ण करण्यावाचून तुम्हाला आता कोणीही अडवणार नाही तर हा बक्कम विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आपल्या आयुष्याची सुंदर वाटचाल केली पाहिजे स्वामी भक्तानो स्वामी म्हणतात तुझ्या मार्गामध्ये खूप काटे येतील खूप संकटे येतील खूप लोकही अशी भेटतील जे तुमचे पाय खेचतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे आहे आणि आपली वाट प्रामाणिकपणे निर्भीडपणे आणि आनंदाने पुढे चालायची आहे कारण हे नेहमी स्मरण ठेवायचे की आपली स्वामी आई आपल्या पाठीशी आहे आपल्या आईचा आपल्याला भक्कम आधार आपल्या पाठीशी उभा आहे म्हणून मागे वळून न पाहता न थांबता आपल्या आयुष्याची वाटचाल आपण करत राहायचं चालत राहायचं चालत राहायचं आपल्या आयुष्यात आपण खूपच प्रामाणिक राहिले पाहिजे आपल्या आपल्याकडून कोणाचेही मन दुखवता कामा नये कोणालाही अपशब्द बोलू नये मोठ्यांचा मान राखता आला पाहिजे आईवडिलांची सेवा करता आली पाहिजे आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हे स्वामींचं सुंदर मार्गदर्शन रोज ऐकायला मिळते तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुम्ही स्वतःला भाग्यवान समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करा स्वामी भक्तनो स्वामींनी आपल्याला सुंदर जीवन दिले आहे तर आपण रोज चिंता काळजी का, का करावी दुःखामध्ये आपला दिवस का घालवावा आपण सर्वांनी ठरवले तर सकाळ सकाळी स्वामींच्या सुंदर नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करूया मग पहा चिंता काळजी दुःख कधी दूर होतील आणि आपला दिवस आनंदात कसा जाईल हे तुम्हाला देखील माहीत पडणार नाही एकदा करून तर पहा आणि मग पहा चमत्कार स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्याचा तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार आहेस तुझ्याशी तुझे आयुष्य घडवेल जसा सुंदर सकारात्मक विचार आणि तू तु, तुझ्या आयुष्यामध्ये बदल करशील तसे आयुष्य सुंदर होत जाणार आहे जर तू नेहमी नकारात्मक विचार करशील तर तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा नकारात्मकच गोष्टी घडतील आता तू ठरव की तुझे आयुष्य सकारात्मक जगायचे की नकारात्मक सर्वस्वी तुझ्या हातामध्ये आहे स्वाई म्हणतात बाळा ज्या काय तुझ्या मनामध्ये योजना आहेत जी काही तू स्वप्न बघितली आहेस आणि तुझ्या मनामध्ये विचार आहेत की स्वप्न आता पूर्ण करण्यासाठी धडपड करायची आहे पण हे विचार मनामध्ये गुप्तच राहू दे जोपर्यंत तुझ्या मनासारख्या सर्व गोष्टी होत नाहीत तुझी स्वप्न पूर्ण होत नाहीत तुझे ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत या गोष्टी गुप्तच ठेवा कोणालाही याबद्दल सांगू नका स्वायी म्हणतात बाळा जेवढे तू गुप्त दान करशील ते गुप्तच राहू दे, दे। कोणालाही सांगितलेस तर त्याची किंमत शून्य होते म्हणून ज्या गोष्टी गुप्त ठेवायच्या आहेत त्या नेहमी गुप्तच ठेवल्या पाहिजेत बाळा कोणत्याही परिस्थितीत कोणतीही परिस्थिती कितीही बिकट असू दे कुठलेही संकट असू दे तू माझा भक्त आहेस तू मला प्रिय आहेस मग डगमगायचे नाही खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीमध्ये उभा राहा पाय खोचून उभा राहा कारण तुझा हात मी पकडला आहे माझ्यावर विश्वास आहे ना बाळा माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे माझे तुला खूप भरभरून आशीर्वाद आहेत म्हणून कधीही डगमग नकोस जी तुझी वाटचाल तू प्रामाणिकपणे चालत आहेस ती वाटचाल कधी थांबू नकोस नेहमी सतत चालत राहा नामस्मरण करत राहा मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ